महत्त्वाची राजकीय बातमी आहे. काहींच्या डोक्यामध्ये सत्तेची मस्ती गेली होती, ती मस्ती आम्ही उतरवली. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर हा निशाणा साधला. दुसऱ्याला मोठं करण्यापेक्षा आपला पक्ष मोठा करा. भास्कर जाधव यांनी वर्धापन दिनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केलंय. सामान्य शिवसैनिकांनी मोठं होण्यासाठी काम करावं अशी सूचना देखील भास्कर जाधव यांनी दिली आहे. आज पुंकलं जाणार आहे. महाविकास आघाडीची घोषणा तर झालेली आहे, परंतु दुसरीकडे आपण पाहतोय काल एक ट्विटरवरती व्हिडिओ जारी करण्यात आला की विधानसभेवरती भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा. कशा प्रकारे सज्जता असेल तुमच्यावरती देखील अनेक जिल्ह्यांची जबाबदारी. असं आहे की मी एक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, आमदार आहे, तसाच नेता देखील आहे. मी माझ्या मर्यादा कधी ओलांडत नाही, परंतु मी शिवसैनिकांना काल विदर्भ पूर्व विदर्भामध्ये आव्हान केले, ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना आव्हान करतो की आजपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या डोक्यामध्ये सत्तेची मस्ती, ज्यांच्या ज्यांच्या डोक्यामध्ये अहंकार, ज्यांना ज्यांना म्हणून मस्ती आली ती मस्ती उतरत असताना जे उंच गेले होते त्यांना जमिनीवर आणण्याचं काम आपण सर्वांनी केलं. परंतु आता जमिनीवर आणण्याचं काम फक्त करायचं नाही, तर आपण उंच व्हायचं. दुसऱ्यांना छोटं करण्यामध्ये आपली ताकद, आपली बुद्धी, आपला वेळ, आपला पैसा आणि आपले कष्ट, आपले श्रम घालवण्यापेक्षा आपला पक्ष मोठा करण्याकरता ही सगळी बुद्धी, ताकद, श्रम, कष्ट, वेळ, पैसा हा तिथे कारणी लावा. तुम्ही मोठे व्हा, आपला पक्ष मोठा करा. हेच मी आज आमच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तमाम शिवसैनिकांना आव्हान करतो. त्यामुळं विधान भवनावर भगवा फडकवत असताना शिवसैनिकांनी स्वतः मोठं व्हावं आणि आपला पक्ष मोठा करावा, एवढंच मी सांगतो. कॅमेरामन नागनाथ सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई.